नमस्कार. आज मी या ठिकाणी एक शिक्षिका आणि एक पालक म्हणून आपल्या समोर उपस्थित आहे. मध्यंतरी फेसबुकवर मी एक लेख लिहिला होता, त्याचं शीर्षक असं होतं, ऑनलाईन क्लासेस काळाची गरज. पण हा जो पण येतो आहे या विषयावर बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या दोन ओळी लिहिलेल्या दिसतात आहे, चर्चा होताना दिसते आहे. आता ऑफलाईन ऑनलाईन या विषयांमध्ये आपण ज्यावेळी खूप जास्त चर्चा करत बसतो त्यावेळी मला असं वाटतं की आता सध्या असं झालेलं आहे की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा जो त्रिकोण आहे, तर या त्रिकोणातल्या प्रत्येक कोणाला व्यवस्थित आपापली भूमिका जी आहे ती समजून घ्यायची आहे. साधारण सातव्या वर्गातल्या आठव्या वर्गातल्या मुलांची शाळा 26 जून पासून सुरू होते, पण यावर्षी ती लवकरच सुरू झाली आहे. ऑनलाईन जी शाळा आहे ती, आणि मुलांना आपण खूप टेक्नॉलॉजीशी फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर मी आठव्या वर्गापर्यंतपेक्षा 9वी 10वी 11वी 12वी या विद्यार्थ्यांविषयी आपण बोलूयात. सर्वप्रथम मी ऑनलाईन क्लासेसचं समर्थन करते. कारण असं आहे की ऑनलाईन क्लासेसच्या मुद्द्याचा आपण विचार करताना ज्यावेळी की मुलं खूप मोबाईल स्क्रीन टाईम त्यांचा वाढतोय, मोबाईल स्क्रीन टाईम जो आहे तो, तर हा मुद्दा बोलत असताना आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी, ती ही की मुलं क्लासेस जरी करत नसतील तरी त्यांचा स्क्रीन टाईम कमी होत नाही. त्या बाबतीत पालक अतिशय दुर्बल ठरतात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आपण असमर्थच ठरतो असं मला वैयक्तिक वाटतं. आपण जास्त खूप पसारा न वाढवता सरळ सरळ सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेऊ. ऑफलाईन क्लासेस आर ऑफलाईन क्लासेस. ऑनलाईन क्लासेसमध्ये जर विद्यार्थ्यांचा काही लाभ होत असेल, काही फायदा होत असेल, तर तो मुळात एक आहे की त्यांना वारंवार जे त्यांना रेकॉर्ड होऊन आलेले लेक्चर्स आहेत ते बघता येतात, आणि या कोरोना काळामध्ये स्वतःला जपता येतं. त्या बाबतीत त्यांनी स्वतः जी आहे ती काळजी घ्यायची आहे. 40 मिनिट जे काय क्लास चालू असतो त्या क्लासमध्ये त्यांचे कान आणि डोळे दोन्हीही व्यवस्थितपणे उघडे असायला हवे. पालकांनी शाळेत भरलेल्या फीसचा, पालकांनी कोचिंग क्लासमध्ये भरलेल्या फीसचे, या सगळ्यांचा विचार, यांची जाणीव ठेवून त्यांनी शिकायला हवं. जे काही ज्ञान प्राप्त करता येतं ते ज्ञान त्यांनी प्राप्त करायला हवं, एवढंच तुर्तास विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल सेशन घेऊयात. आज मुख्यतः मी या ठिकाणी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपस्थित आहे. मागच्या वेळी आपण युवराज, बाळराजे असे छोटे छोटे नावं देऊन की छान मजेशीर पद्धतीने समजून घेतलं होतं की कसं कसं घडत जातं. सगळ्यात मुख्य भूमिका पालकांची. पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन द्यायचा की नाही, इथून जो सुरुवात होते. आता समजा एका घरामध्ये एक 10वीचा विद्यार्थी आहे आणि एक 7वीचा विद्यार्थी आहे, दोघांचे शाळांची वेळ, कोचिंग क्लासेसचे वेळ एक येतात आहेत, तर यांना इतके बाबा ऑफिसमध्ये गेलेले आहेत, काही जणांकडे तर आईसुद्धा ऑफिसमध्ये गेलेली आहे, मग आता या मोबाईलचं करायचं काय. तर पालकांनी सगळ्यात पहिले हे समजून घ्यायला हवं की प्रत्येक वेळी मोबाईलची गरज नाही. जर तुमच्या घरी PC किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यावर ऑनलाईन क्लासेस एकदम व्यवस्थित होऊ शकतात, प्रोव्हाइडेड आपल्या घरी खूप स्ट्रॉंग वायफाय असायला हवं. आता या सगळ्या गोष्टींनी आपले खर्च खूप वाढलेले आहेत हे मी समजू शकते, पण आता ऑनलाईन क्लासेस करायचे म्हटल्यावर हा मुद्दाच तिथे उपस्थित होऊ शकत नाही की आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे की लॅपटॉप. आणि बऱ्याच ठिकाणी वेळा मोबाईलपेक्षा लॅपटॉपचा खर्च हा कमी आहे, आणि तुलनात्मक दृष्टीने मोबाईलच्या स्क्रीन टाईममध्ये किंवा मोबाईलमध्ये मुलांना ज्या वाईट सवयी लागू शकतात त्या लॅपटॉप वापरताना लागण्याचे कमी संधी आहेत, हे लक्षात घ्या. दुसरं, मुझे तो नहीं आता है यार वो क्या है वो तेरे ऑनलाईन क्लासेस,
किंवा की मला फक्त ते व्हॉट्सअप काय आहे ते तेवढं येतं, मी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे, ते तुझं तू बघ बाबा काय तुझे ऑनलाईन क्लासेस आहेत आणि काय नाही, हा तुझा मोबाईल आणि हा तू, नाही नाही चालणार असं. आपल्याला समजून घ्यावं लागेल की तुझे क्लासेस कसे चालले आहेत, आज तुला काय शिकवलं, कोणत्या विषयाचं शिकवलं. मधनं मधनं क्रॉस चेकिंग म्हणून नाही, आपण पहारा द्यायचा म्हणून नाही, पण आपली मुलं आहेत म्हणून मधनं मधनं आपल्याला हेही जाणून घ्यावं लागेल की खरंच आज हे क्लासेस झाले होते का. अगदी आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्याने किंवा तिने जर तुम्हाला सांगितलं की आज बायोलॉजीचा क्लास होता तर त्याला विचारा की काय होतं तुझ्या चॅप्टरचं नाव, तर गॅरंटीने बरेच विद्यार्थी असे सांगतात की सेकंड चॅप्टर शिकवला. तुम्ही म्हणा मला सेकंड चॅप्टर असं उत्तर नको आहे, काय टॉपिक होता, काय सांगितलं त्याच्यामध्ये. मॅडम मला आहे ना काहीच समजत नाही त्याच्यातलं, मॅथ्समधलं फिजिक्समधलं, असं करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला सुशिक्षित व्हावं लागेल, आपल्याला डिजिटल साक्षर व्हावं लागेल. आता हे डिजिटल साक्षर होणं म्हणजे काय आहे, तुझे क्लासेस कोणत्या ऍपवर होतात मला दाखव. मला एक गोष्ट सांगा की आपल्या मदतीशिवाय 10व्या वर्गापर्यंतचा विद्यार्थी ते डाउनलोड वगैरे ऍप करू शकेल, पण तुमची जाणून घेण्याची इच्छा होत नाही का की काय आहे ते, उत्सुकता. दुसरं, ज्यावेळी आपला विद्यार्थी क्लास करण्यासाठी, लेक्चर ऐकण्यासाठी, लेक्चर बघण्यासाठी बसलेला असतो, त्यावेळी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद नसावा, काहीच आवश्यकता नाहीये. आणि कॅमेऱ्यामध्ये जर तुम्ही दिसत असाल तर माझ्यासारख्या तर शिक्षिकेनं माझ्याकडे इतकी सगळी विद्यार्थी शिकतात शेकडो, मला तर आनंद होईल की याची आई किंवा याचे वडील दोन दोनदा डोकावून बघतात आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. हल्ली मोबाईलमध्ये सगळ्या स्क्रीन मुलांना मिनिमाइज करता येतात आणि टीचरचं प्रत्येक विद्यार्थ्यावर ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसतं की तो आहे किंवा नाही, म्हणून पालकांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. खोली बंद नसावी, गरज नसेल तर इयरफोनचा वापर करू नका. आपल्या पाल्यांना सांगा गरज नसेल तर इयरफोन नका वापरू. कारण काय आहे की इयरफोन लावल्यानंतर तिकडनं काय कॉन्व्हर्सेशन सुरू आहे हे तुम्हाला ऐकायला येणार नाही. मी तर स्वतः क्लास घेताना कधीही इयरफोन वापरत नाही, माझा आवाज व्यवस्थित विद्यार्थ्यांना जातो, विद्यार्थ्यांचा व्यवस्थित आवाज मला येतो. कधी कधी माझ्या पंख्याच्या आवाजाचा विद्यार्थ्यांना त्रास होत असेल, नो प्रॉब्लेम, आणि तुमच्या पंख्याचा तर टीचरला त्रास होण्याचं कारणच नाहीये, कारण टीचरने तुम्हाला म्यूट केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही तिकडनं बोलले जरी तुमच्या मुलाशी, तुमच्या पाल्याशी, तरी ते टीचरला ऐकायला जाणार नाही. आय डू नॉट वरी. आणि एखाद्या वेळी काय होईल, एखाद्या रागवण्याचा आवाज जाईल, एखाद्या भांड्याचा आवाज जाईल, लेट इट बी, हरकत नाही, पण खोली बंद करून विद्यार्थ्यांना बसायला सांगू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता एक मी एका छोट्या साधारण 6व्या 7व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या आयांना विचारलं की तुम्हाला ऑनलाईन क्लासेस होतात आहे म्हणजे काय होत आहे, तर त्यांनी मला जे सांगितलं ते असं की यांना PDF फाईल येतात. हे PDF फाईलचं काम जे आहे हे साधारण त्या मुलांचं 1.5 ते 2 तासांचं असतं. मग मी विचारलं की कसं करतात ते, तर ते मोबाईलमध्ये बघतात, कॉपी करतात, मोबाईलमध्ये बघतात, कॉपी करतात. डोळ्यांवर किती ताण येतो आहे विद्यार्थ्यांच्या, तर तुम्ही शिक्षकांनाही सांगा पालकांनी, आणि स्वतः आपल्या आपल्या मुलांनाही हे सांगा की हे जे आलेलं आहे हे तुला कॉपी करायचं नाहीये, हे तू 2 वेळा वाच, 3 वेळा वाच आणि त्यानंतर आपल्या मनाने कर. हे कॉपी करणं म्हणजे तुम्ही डायजेस्ट यूज करण्यासारखंच आहे. बर, आता तुम्हाला जर प्रिंटर घ्यायचा म्हटलं तर तुमचा परत खर्च वाढणार आहे, तरी त्यातल्या त्यात माझं हे सजेशन राहील सगळ्या पालकांना की जेव्हा केव्हा तुम्ही भाजी आणायला जाता, जेव्हा केव्हा तुम्ही एखादा किराणा आणायला जाता किंवा ऑफिसमध्ये जाता, तर त्यावेळी तुम्ही एक काम करू शकता की विद्यार्थ्यांना ज्या कोणत्या PDF फाईल्स आलेल्या आहेत त्या PDF फाईल्स तुम्ही घेऊन जा
आणि एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन त्याच्या प्रिंटआउट काढून आणा. अहो आपलं मूल आहे, आपल्या मुलाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, त्यामुळे या पीडीएफ फाईल विद्यार्थ्यांनी मोबाईलवर पाहणं योग्य नव्हे आणि मोबाईलवरून कॉपी करणं त्याहून अयोग्य आहे, अतिशय अयोग्य आहे. म्हणून या पीडीएफ फाईलचा विचार करा, विद्यार्थ्यांना विचारा की तुम्ही काय करताय, याच्यातनं संभवित धोका कोणता आहे, की मी पीडीएफ फाईल कॉपी करतो आहे मला डिस्टर्ब करू नका. या सबबीखाली जर विद्यार्थी तो मोबाईल घेऊन बसलेला असेल आणि त्याचे दुसरेच उद्योग सुरू असतील तर तुम्हाला कळणार देखील नाही, कारण तुम्हाला हे माहिती आहे की या पीडीएफ फाईल आल्या आहे पण तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की तू काय लिहिलं आहे ते मला दाखव, हे जाणून घेण्यासाठी. त्यानंतर पालकांनी वारंवार आपल्या मुलांच्या मोबाईलच्या आणि लॅपटॉपच्या हिस्ट्री चेक करा. ज्या ठिकाणी आपली विचार करण्याची क्षमता संपते त्या ठिकाणी त्यांची सुरू होते. त्याचं कारण साहजिक आहे, नॅचरल आहे, त्यांचं वय तसं काम करतं, त्यांची विचार करण्याची सध्याच्या वयातली पद्धत तशी आहे. पण म्हणून आपल्याला टेक्नॉलॉजी फ्रेंड व्हावं लागेल, आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. त्याशिवाय आपलं मूल या स्क्रीन टाईमपासनं, या स्क्रीनपासून जडणाऱ्या वाईट सवयींपासनं वाचू शकणार नाही हे लक्षात असू द्या. एक पनीरची भाजी नाही झाली तर काही बिघडणार नाही आहे, काहीच बिघडणार नाही आहे. एक चॉकलेट केक, एक व्हॅनिला केक आपण जर कोरोना काळात नाही शिकलो तरी काहीही बिघडणार नाहीये. जेव्हा केव्हा हे लॉकडाऊन उघडणार आहे तेव्हा आपण घरी खूप केक आणू आणि तो एन्जॉय करू. जिभेची ही क्षणिक तृप्ती आहे पण ज्ञान हे जन्मभरासाठी मिळणार आहे आणि वाईट सवयी जडण्यासाठी 5 ते 6 महिनेही पुरेसे होतात हो. त्यामुळे या सगळ्या खबरदारी एक पालक म्हणून आपल्यालाच घ्यायच्या आहेत हे कायम लक्षात ठेवा, समजून घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटेल की मला हे समजत नाही तर माझ्याकडे या, मी तुमची छान मीटिंग घ्यायला तयार आहे, मी तुम्हाला छान समजावून सांगायला तयार आहे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही निश्चित माझ्याशी संपर्क साधू शकता या गोष्टीसाठी. कोणत्याही पालकांना जर समजलं नाही तर हा जो व्हिडिओ आहे याच्यावर मी माझा फोन नंबर जो आहे तो तुम्हाला देणार आहे. तर तुमची जर कधी इच्छा असेल की 10-10 पॅरेंट्सचा एखादा ग्रुप बनवून किंवा 20 पॅरेंट्सचा ग्रुप बनवून माझ्याकडे तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकायची आहे तर आय एम रेडी, आय एम देअर फॉर यू. मी तुमच्यासाठी आहे, नेहमी तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आणि या गोष्टी प्लीज लक्षात ठेवा. आणि आता मी थोडं शिक्षकांशी बोलते. आता शिक्षकांसाठी पालक आणि विद्यार्थी यांना ज्यावेळी बऱ्याच शंका कुशंका असतात तर त्यावेळी शिक्षकांची मदत, शिक्षक म्हणजे मला असं नेहमी असं वाटतं की शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठा. तर ह्या तीनही गुणांचा विचार करून आपण आता ऑनलाईन क्लासेसचा विचार जो आहे तो करू. आता ऑनलाईन क्लासेसमध्ये शिस्त कशी आणायची? सर्वप्रथम तुम्ही गुगल मीटवर क्लास घेता आहात किंवा झूमवर क्लास घेता आहात तर ते पूर्ण समजून घ्या. झूममध्ये असा एक पर्याय आहे की ज्या पर्यायामध्ये विद्यार्थी आपली स्क्रीन शेअर करू शकत नाहीत, तो ऑप्शन सर्वप्रथम बंद करा. तिथे विचारलं जातं की तुम्हाला हा ऑप्शन बंद करायचा आहे का, तर आपण तो बंद करून द्यायचा. आपण ज्यावेळी ऑनलाईन क्लास जो आहे ती जी कोणती गुगल मीटची क्लासरूम असेल किंवा झूमची क्लासरूम असेल, विद्यार्थ्यांना क्लासमध्ये घेतल्यानंतर आपण सर्वप्रथम त्यांना म्यूट करून द्यायचं. आणि त्यामध्येही ऑप्शन आहे की त्यांचं बोलणं तुम्हाला सुरू ठेवायचं आहे की नाही, त्यांना अजिबातच बोलू द्यायचं नाही आहे, ते तुमच्यावर अवलंबून असतं, हे समजून घ्या. विद्यार्थी आपण ज्यावेळी शिकवतो त्यावेळी आपसात चॅटिंग करू शकतात, ते आपसात चॅटिंग आपण बंद करू शकतो, ते आपल्याशीच केवळ चॅट करू शकले पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामध्ये तो ऑप्शन शोधा, आहे तो ऑप्शन त्या ठिकाणी.
अगदी आपण ज्यावेळी अहो एखादा बोर्ड वापरतो तिथला व्हाईट बोर्ड, त्यावेळी बऱ्याचदा विद्यार्थी टच करतात स्क्रीनला आणि स्क्रीनला टच करून त्या ठिकाणी रेघोट्या ओढतात, त्यावेळी तिथे त्या विद्यार्थ्याचं नाव येण्याची सुद्धा सोय आहे की कोणता विद्यार्थी हे करतो आहे, ह्या सगळ्या स्क्रॅचेस करतो आहे. पण त्यासाठी शिक्षकांना झूम क्लासरूम किंवा गुगल मीट क्लासरूम व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. आणि शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की लॅपटॉप जर असेल तुमच्याकडे असेल तर तो पर्याय जास्त सशक्त आहे मोबाईलवर झूम क्लासेस घेण्याच्या प्रयत्नापेक्षा. कारण त्यावर एकतर रेकॉर्डिंगची सोय आहे लॅपटॉपवर, लॅपटॉपवर तुम्ही तुमची पूर्ण मीटिंग जी आहे ती रेकॉर्ड करू शकता. दुसऱ्या क्लासला तुम्हाला शिकवणं सोयीचं होतं. ज्यावेळी आपल्याला क्लासरूममध्ये सगळे विद्यार्थी दिसतात आपला व्हिडिओ बंद करून द्या आणि एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना बघून घ्या. 4-5 दिवसांच्या सवयीनंतर आपोआप 70-80-100 मुलांचा जरी क्लास असेल तरी तुम्हाला कळेल आज हा आलेला नाही आहे, तो आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्शन करायला हवं की तुझ्या मोबाईलच्या झूमचं जे ॲप आहे त्याला तुझं नाव दिलेलं असायला हवं. म्हणजे ज्यावेळी तो मुलगा एंटर होतो त्यावेळी सीमा बक्षी असं लिहून यायला हवं. म्हणजे तुम्हाला सोयीचं जाईल की हा माझा हा विद्यार्थी आहे. बऱ्याचदा मुलांच्या फोनचे नावं येतात गॅलेक्सी अमुक टमुक, ओप्पो अमुक टमुक, अशांना एंट्री देऊ नका. जर मुलं आपापले व्हिडिओ ऑन करत नसतील, सर्वप्रथम माझी बोलण्याची पद्धत अशी असते की सब हिरो हिरोईन्स अपने व्हिडिओज ऑन करो, व्हिडिओ स्टार्ट करो. एवढं 4 वेळा सांगितल्यानंतरही जर व्हिडिओ ऑन होत नसेल तर पुट देम अगेन इन द वेटिंग रूम. त्यांना पुन्हा आपण वेटिंग रूममध्ये टाकण्याची सोय आहे, त्यांना टाकून द्या परत वेटिंग रूममध्ये, परत होतील ॲडमिट ते क्लासमध्ये. परत ॲडमिट झाले की त्यांना लक्ष द्या की तो व्हिडिओ सुरू झालेला आहे की नाही. आपण ज्यावेळी क्लास घ्यायला बसतो त्यावेळी आपल्याजवळ विद्यार्थ्यांचं अटेंडन्स रजिस्टर असायला हवं. अटेंडन्स रजिस्टर, अटेंडन्स घ्यायची, त्यावर मार्क करून ठेवायचं. पण आपल्याला अलर्ट राहणं, दक्ष राहणं फार गरजेचं आहे. अटेंडन्स घेताना आता आपलं लक्ष त्या अटेंडन्समध्ये असून चालणार नाही, तर पार्टिसिपंट्स नावाचा जो कॉलम आहे त्या पार्टिसिपंट्स नावाच्या कॉलममध्ये येस मॅम, येस सर म्हणताना त्याच मुलाचा माईक हलतो आहे की नाही ते बघा. सीमा बक्षीचं नाव आल्यानंतर सीमा बक्षीचाच माईक हलायला हवा. कारण सीमा बक्षीच्या जागेवर जर नितीन बक्षी अटेंडन्स देत असतील येस सर म्हणून, तर तुमच्याशी चिटिंग झाली. अहो विद्यार्थ्यांना आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये हे सुद्धा माहिती असतं की टीचर कुठून कुठपर्यंत जाणार आहे आणि कुठून परत येणार आहे. म्हणून तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपली विचार करण्याची क्षमता जिथे संपते तिथे त्यांची सुरू होते. ज्या दिवशी झूम क्लासेसची गरज नसेल त्या दिवशी झूम क्लासेस नाही घेतले तरी चालतील, त्यांना रायटिंग वर्क द्या. पण रायटिंग वर्क असं नको की ज्यामध्ये मोबाईलमध्ये बघून त्याला कॉपी करायचंय. नो वे. त्याला सांगायचं हे 3 वेळा वाच आणि हे 3 वेळा वाचल्यानंतर तुला ते नोटबुकमध्ये लिहायचं आहे. या पद्धतीने एक तर त्याच्या लँग्वेजेस डेव्हलप होतील, सायन्स, सोशल सायन्स, जे कोणते सगळे विषय आहेत ते डेव्हलप होतील. त्यानंतर काही बऱ्याचदा आपण रेकॉर्ड करून सुद्धा झूमवर न घेता आपण रेकॉर्ड करून मुलांना व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स देऊ शकतो. त्या पद्धतीने सुद्धा आपले ऑनलाईन क्लासेस चालू शकतात. वाचनाचे कधी कधी आपण क्लासेस घेऊ शकतो. वाचनाचे ज्यावेळी ज्या दिवशी तुम्ही क्लास घ्याल त्या दिवशी तुम्हाला विद्यार्थी सगळे बघायला मिळतील, वेळ मिळेल थोडा की प्रत्येक विद्यार्थी आलेला आहे की नाही. रेसिटेशन सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर. रेसिटेशन घेताना सुद्धा तुम्ही विद्यार्थी सगळे बघू शकता कारण तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. तेवढा वेळ मिळाला की प्रत्येक विद्यार्थी हा बरोबर बसला आहे की नाही. विद्यार्थ्यांना आपण जसं ऑफलाईन क्लासेसमध्ये सांगतो तसे नीट नेटके यायला, जवळ पाण्याची बॉटल ठेवायला, या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत.
टेक्नॉलॉजी शिकून घ्यायची आहे. शिक्षकांना सुद्धा माझी इच्छा आहे की जर कोणत्या शिक्षकांना असं वाटत असेल की त्यांना ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते व्यवस्थित शिकून घ्यायचे आहे, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मी तुम्हाला निश्चित शिकवीन, मला आवडतं ते शिकवायला आणि तुमचा क्लास एकदम अप टू डेट राहील. आपल्या पालकांनी आपल्याला म्हणायला हवं की मॅडम सर तुमचा क्लास असला की आमची मुलं अगदी छान तयार असतात एकदम. तर असे आपले छान छान क्लासेस जर चालले तर ऑनलाईन क्लासेसचा शिक्षकांना खूप फायदा आहे. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यावर शेअर करू शकतो. छोटे छोटे यूट्यूबचे बघितलेले व्हिडिओज ॲट ए टाईम सगळेजण बघू शकतो. तर त्याच्यातल्या फक्त काही ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या, तर व्यवस्थित समजून घेतल्या, तर ते काहीही कठीण नाही. कारण या काळामध्ये आता जी गरज आहे ती गरज कोणताही किंतू परंतु पण न ठेवता आपल्याला फुलफिल करायची आहे आणि त्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात द बेस्ट जे असेल ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा अगदी थोडक्यात शिक्षकांनी काय करायला हवं. ज्यावेळी आपण क्लासरूम ऑनलाईन क्लासरूममध्ये जाणार आहोत त्यावेळी मीटिंग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मीटिंगमधील अन्य कोणीही व्यक्ती, तुमच्याशिवाय अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही. दुसरं, तुम्हाला जो रँडम मीटिंग आय डी आणि पासवर्ड मिळतो, आपल्याला मिळतो ना ज्यावेळी आपण शेड्यूल करतो त्यावेळी शिक्षकांना, तर तो आय डी आणि तो पासवर्ड शक्यतो त्याचा तुम्हीच वापर करा. तुमचा कुठलाही आय डी किंवा पासवर्ड वापरू नका. त्यानंतर त्याच्यामध्ये अशी एक सोय असते की तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी असिस्टंट हवा आहे का आणि तो शेअर स्क्रीन करू शकतो का, तर नका करू तसं शक्यतो. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा मुद्दा, मीटिंगमध्ये सगळे अपेक्षित व्यक्ती एकदा त्यांनी लॉग इन केलं आणि ते जॉईन झाले की आपण मीटिंग लॉग करायची. एकदा पालकांना अशी सूचना देऊन द्या की माझा क्लास 11 वाजता असेल तर मी 11:10 मुलांना प्रवेश देणार नाही आणि त्यामुळे काय होईल की अनाहूतपणे कोणीच लॉग इन करू शकणार नाही, अनोळखी व्यक्ती येऊ शकणार नाही. मीटिंग सेटिंग अशी करायची आहे की तुमच्या परवानगीशिवाय कोणीही त्यात लॉग इन करू शकणार नाही. पाचवं, तुम्ही जर काही कारणाने मीटिंग सोडून जात असाल किंवा मीटिंग संपली असेल तर लीव मीटिंगचं ऑप्शन न वापरता, लक्षात घ्या त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतात लीव आणि एंड, तर आपण एंड मीटिंग करायचं, हवं तर परत आपण मीटिंग घेऊ शकतो. आणि मीटिंगची लिंक आय डी आणि पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका. ओपन फोरमवर फेसबुकवर शेअर करतो आहे, मेसेंजरवर शेअर करतो आहे असं करू नका. तुमचे व्हॉट्सअपचे जे ग्रुप असतील किंवा टेक्स्ट मेसेज असेल तर तो टेक्स्ट मेसेज करा आणि त्यावरच तुमच्या आय डी आणि पासवर्ड जे आहेत ते पब्लिश करा. त्यामुळे आपले जे काय थोडेफार आता असं वाटतंय आपल्याला की अरे असं झालं तर तसं झालं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींना आळा बसेल आणि आपण सगळे मिळून शिक्षक पालक आणि विद्यार्थी, आज मी विद्यार्थी या विषयावर बोललेले नाही आहे त्या विषयावर मी बोलणार आहे, तर आपण सगळे मिळून छान ऑनलाईन क्लासेस घेऊयात आणि 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना, कारण 8वीपर्यंतचं माझं स्वतःचं मत असं आहे की पालक एकदम चांगल्या प्रकारे त्यांना शिकवू शकतात, तर काही दिवस त्यांनी शिकवायला हवं पण बाकी आपापल्या शाळेचे जे काही नियम असतील त्या नियमांनुसार आपण चालूयात. आणि छान सगळ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण छान ऑनलाईन क्लासेस घेऊ आणि निश्चित आपला 20, 20 आणि 21 हा जो या सत्राचा जो रिझल्ट असेल तर तो खूप छान असेल. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, भेटूयात. तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.